हॅलो स्टुडंट्स, आजच्या तासिकेला आपण 1.3 शिकणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, सिद्ध करा की रूट फाईव्ह ही असमवय संख्या आहे. आता कशा पद्धतीने याला सिद्ध करायचं? सर्वप्रथम लिहायचं मानू की ए भागिले बी बरोबर काय? रूट 5. कारण काय की आपल्याला ती असमवय संख्या आहे ती सिद्ध करायचं आहे, म्हणून आपण याला कशा स्वरूपात लिहायचं? ए बाय बी बरोबर रूट 5. मग यानंतर हा जो बी आहे हा इकडे जाईल, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? रूट 5 बी. आणि मग त्यानंतर तुम्ही काय करणार? दोन्ही बाजूला वर्ग केल्यास जेव्हा तुम्ही वर्ग करणार तेव्हा तुम्हाला मिळेल ए वर्ग बरोबर रूट 5 बी चा वर्ग, पूर्ण कंसाचा वर्ग. मग ए वर्गचा ए वर्ग बरोबर रूट 5चा वर्ग किती होतील? 5. कारण रूट 5 गुणिले रूट 5 किती होतात? 5. आणि बीचा वर्ग, हे तुम्हाला काय मिळालं? समीकरण 1. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की 5 हा एचा विभाज्य, 5 हा ए स्क्वेअरचा देखील विभाज्य आहे. 5 हा एचा विभाज्य आहे, 5 हा ए स्क्वेअरचा देखील विभाज्य आहे. मग जर आपण इथे असं घेतलं ए बरोबर 5c, तर सी काय होईल? इथे पूर्णांक होईल. सी हा पूर्णांक आहे. सी हा काय आहे? पूर्णांक आहे. आणि ए ची किंमत जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर काय मिळेल बघा आपल्याला? याची किंमत जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली, एक सेकंड जरा मी पुसून घेते. हे पहा, आपण याला देखील एक हे करू, याला समीकरण 1 लिहू, याला समीकरण 2 लिहू. आता बघा, ए बरोबर 5c घेतला आपण, ह्या ए ची किंमत जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली, ए आपण ए समीकरण 1 कशाला घेतलं? ए बरोबर रूट 5b. मग ए ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवल्यास, समीकरण 1 मध्ये ठेवल्यास, मग ठेवा ए बरोबर किती घेतलाय आपण? 5c. मग 5c बरोबर रूट 5b. बघा, 5c बरोबर आपलं काय येईल? रूट 5b. परत आपण काय करणार? दोन्ही बाजूला वर्ग केल्यास म्हणजे जेव्हा तुम्ही दोघी बाजूला वर्ग करणार तेव्हा 5c चा वर्ग बरोबर रूट 5b कंसाचा वर्ग, म्हणजेच तुम्हाला मिळेल 25c² बरोबर रूट 5चा वर्ग 5b², म्हणजेच तुम्हाला 25c² भागिले 5 बरोबर b², कारण हा 5 काय होईल? इकडे ट्रान्सफर होईल. मग 5 एक 5, 5 5 25, म्हणजे तुम्हाला इथे मिळेल 5c² बरोबर b², ह्या पद्धतीने तुम्हाला हे तिसरं गणित मिळेल. म्हणजेच तुम्ही इथे काय सांगू शकणार? 5 विभाज्य हा bचा देखील आहे आणि b² देखील आहे. 5 हा बीचा विभाज्य आहे, तसेच 5 हा b² पण विभाज्य आहे. म्हणजेच तुम्हाला यामध्ये एक सामान्य अवयव काय मिळाला? 5. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकतात? त्यामुळे ए आणि बी ला एक सामान्य अवयव आपल्याला काय मिळाला? 5. म्हणून ए आणि बी परस्पर अविभाज्य असण्याच्या विधानाचा विरोधाभास तयार होतो, कारण ते काय? परस्पर अविभाज्य आहे. आणि हा विरोधाभास उत्पन्न होतो कारण की आपण केलेली मान्यता रूट 5 काय आहे तर सम आहे, परंतु हे कसं आहे तर असत्य. कारण आपण आपल्याला माहित आहे की रूट 5 ही असमवय संख्या आहे, म्हणून आपण सांगू शकतो की रूट 5 ही असमवय संख्या आहे. या पद्धतीने हे गणित सोडवायचंय. समजा तुम्हाला आता या ठिकाणी रूट 5च्या ठिकाणी रूट 2 दिलं, तर तुम्ही काय करणार? इथे 2 लिहिणार. रूट 2 ही असमवय संख्या, मग ए भागिले बी बरोबर काय करणार? रूट 2. परत इथे 5च्या ठिकाणी काय ठेवणार? रूट 2. मग रूट 2 ह्या इथे पण रूट 2 येईल. रूट 2चा वर्ग काय येईल? 2. म्हणजेच इथे काय येईल? 2
विभाज्य ए आणि 2 विभाज्य ए स्क्वेअर म्हणजे जिथे काही ए बरोबर 2c मग तुम्ही काय करणार ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवणार मग 5 च्या ठिकाणी फक्त काय येईल 2 येईल बघा 2 आला मग या 2c चा वर्ग म्हणजे आपण काय केलं 2c चा वर्ग आणि इथे देखील 2b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग आपल्याला काय मिळेल 4 आणि 2 चा रूट 2 चा वर्ग काय मिळेल 2 मग आपण जर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपल्याला कसं मिळेल बघा 4c चा वर्ग भागिले 2 म्हणजे 2 2 4 म्हणजे इथे 2 च्या ठिकाणी 5 च्या ठिकाणी काय 2 इथे पण 2 5 च्या ठिकाणी 2 म्हणजे काय 2 हा b चा अविभाज्य आहे 2 हा b स्क्वेअर चा देखील अविभाज्य त्याचा एक सामान्य अवयव 2 आहे आणि परस्पर अविभाज्य असण्याचा विधानाचा विरोधाभास तो तयार होतो हा विरोधाभास उत्पन्न होतो कारण की आपण केलेली मान्यता ही काय रूट 2 समवय संख्या आहे हे असत्य आहे म्हणून आपण सांगू शकू की रूट 2 ही असमवय संख्या आहे म्हणून तुम्हाला कळलंच असेल की जर संख्या बदलली रूट 7 दिली रूट 11 दिली रूट 13 दिली तर तुम्हाला कशा पद्धतीने याचं हे करायचं आहे अगदी सिंपल पद्धतीचं आहे तुम्ही कोणतं एक उदाहरण जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला अनेक उदाहरणं यावरून सोडवता येतील आता आपण पुढील उदाहरण घेऊ सिद्ध करा की 3 + 2√5 असमवय संख्या आहे दुसरं सिद्ध करा की 3 + 2√5 ही असमवय संख्या आहे कशा पद्धतीने बघायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपला जो रूल येतो से मानू की ए भागिले बी बरोबर 3 + 2√5 मग काय करणार हा रूट 3 इकडे आणणार म्हणजे ए भागिले बी -3√5 त्याचं कॅल्क्युलेशन करा ए -3b/b = 2√5 परत हा 2 इकडे आणला म्हणजे तुम्हाला किती मिळेल ए -3b/2b = √5 मग आता एवढं केल्यानंतर तुम्हाला खाली स्टेटमेंट अशी द्यायची असते कि बघा म्हणून a - 3b/2b हा कसा आहे तर हा समय मिळेल हा कसा मिळेल तर समय मिळेल आणि त्यामुळे हा रूट 5 देखील काय होईल समय होईल का समय होईल कारण की ते बरोबरच चिन्ह आहे म्हणून काय मिळणार त्यामुळे रूट 5 सुद्धा समय होईल परंतु आहे का तो समय नाही म्हणून पुढचं वाक्य कसं लिहिणार म्हणून जो काही रूट 5 आहे रूट 5 असमय आहे हा ऍक्च्युली काय आहे एक हकीकतचा विरोधाभास उत्पन्न होतो आहे जो हकीकतचा विरोधाभास उत्पन्न होतो विरोधाभास उत्पन्न होतो आणि हा विरोधाभास उत्पन्न झाला कारण की हा विरोधाभास उत्पन्न
मला कारण की आपण थ्री प्लस टू रूट फाईव्ह समय आहे ही धारणा चुकीची केली होती आहे. समय आहे ही धारणा चुकीची केली होती. ही धारणा चुकीची केली होती त्यामुळे आपण सांगू शकतो की त्यामुळे आपण सांगू शकतो की 3 प्लस 2 रूट 5 ही असमय संख्या आहे. इथे आपण एक वाक्य लिहायचं विसरलो. इथे लिहायला पाहिजे होतं आपण समजा की 3 प्लस 2 रूट 5 ही समय संख्या आहे आणि मग त्यानंतर हे गणित अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने कोणतेही गणित आलं तरी सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला त्याचं स्टेटमेंट देखील लिहायचं आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. आता आपण पुढील उदाहरण बघूया. खाली दर्शवलेल्या संख्या असमय आहेत असे सिद्ध करा. खाली दर्शविलेल्या संख्या असमय आहेत असे सिद्ध. पहिलं उदाहरण आहे 1/2, दुसरं उदाहरण आहे 7/5 आणि तिसरं उदाहरण आहे 6+√2. या पद्धतीने तुमचे उदाहरण तुम्ही दिलेले आहे. आता बघा हे कशा पद्धतीने करायची. पहिलं गणित जर तुम्ही पाहिलं तर पहिलं गणित कसं आहे 1/√2. आता इथे खाली 1/√2 आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल √2 ने भागाकार करावा लागेल. परंतु आधी आपण काय करू मानू की 1/√2 बरोबर a/b. मग आपण काय करू 1/√2 × √2/√2 बरोबर a/b. कारण खाली रूट 2 नको तो जाण्यासाठी आपल्याला त्याच सेम संख्याने गुणाकार करावा लागेल. मग √2 × √2 म्हणजेच काय 2 a/b. म्हणजेच हा जो 2 आहे हा इकडे जाईल म्हणजेच तुम्हाला काय मिळेल √2 × √2 a/b. मग आता जर आपण इथे इक्वल टू मध्ये लिहितो तर आपण असं लिहू शकतो 2 a/b ही कशी संख्या आहे समान संख्या आहे आणि त्यामुळे √2 देखील समय संख्या आहे. परंतु जर तुम्ही पुढचं वाक्य लिहायचं म्हटलं तर तुम्हाला असं लिहावं लागेल की परंतु √2 ही असमय
संख्या आहे म्हणून विरोधाभास उत्पन्न होतो म्हणून विरोधाभास उत्पन्न होतो आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की त्यामुळे आपण सांगू शकतो की तो की 1/√2 ही असमय संख्या आहे असमय संख्या आहे इथे यायला पाहिजे होतं समजा की 1/√2 ही समय संख्या आहे आणि मग अशा पद्धतीने मला त्याची स्टेटमेंट ही लिहायची आहे बघा या पद्धतीने हे पहिलं म्हणजे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरं देखील करायचं आहे तिसरं जे आपण आधी पाहिलं त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं a/b - 6 √2 होईल तुम्ही ते कॅल्क्युलेशन करणार आहे सेम स्टेटमेंट लिहिणार मी तुम्हाला दुसरं एक करून दाखवते बघा आता इथे दुसरं म्हणजे समजा 7/5 ही समय संख्या आहे म्हणजे काय 7/5 बरोबर काय मिळेल तुम्हाला a/b मग इथे काय करणार तुम्ही √5 बरोबर हा 7/5 जाईल म्हणजे तुम्हाला इथे काय मिळून जाईल √5 a/7b म्हणजे तुम्ही इथे स्टेटमेंट मध्ये लगेच याच्या नंतर ही स्टेप लिहिणार काय लिहिणार a/7b ही समय आहे ज्यामुळे √5 इथे काय करणार √5 देखील समय संख्या आहे परंतु √5 ही असमय संख्या आहे म्हणून विरोधाभास उत्पन्न होतो त्यामुळे आपण सांगू शकतो की 7/5 ही असमय संख्या आहे या पद्धतीने हे सर्व गणित बिलकुल सारख्या प्रकारचे आहेत बरोबर मग यानंतरच आपण पुढील तासिकेला बघूया.